तुम्हाला जर असं वाटत असेल की रागिणीला या घरात आम्ही प्रवेश द्यावा किंवा नील राजे आणि त्यांच्यात नव्यानं जे संबंध प्रस्थापित झालेत याला आम्ही परवानगी द्यावी, तर ते कधीही शक्य नाही। वास्तविक आम्ही निर्णय घेण्यापूर्वीच नील राजांनी हा निर्णय घ्यायला हवा होता, त्यांनीच त्यांना तिथून निघून जायला सांगायला हवं। साईमा, आजही त्या दोघांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम आहे, ज्यांच्यामुळे त्यांना दूर जायला लागलं, त्यांना काहीच न बोलता तुम्ही त्यांच्या एकत्र येण्यावर आक्षेप घेतात। तुमचा जसा रागिणीवर विश्वास आहे ना, तसाच आमचा रणवीर राजांवरही विश्वास आहे। नील राजांच्या लग्नानंतर त्यांना या घरापासून दूर करणं आणि त्यांच्या अपघातानंतर त्यांना सोडून जाणं, या दोन्ही घटनांचे आम्ही साक्षीदार आहोत। आता नील राजांच्या आयुष्यात पुन्हा येऊन आणि तुम्हाला खोट्या गोष्टी सांगून त्यात तुमचा विश्वास मिळू शकतील, पण आमचा नाही। आजपर्यंत आम्ही प्रत्येक वेळेस बघत आलोय साहेब, भैयासाहेबांच्या प्रत्येक गोष्टीवर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवत आलाय, पण एवढा विश्वास तुम्ही आमच्यावर किंवा नील भैयांवर आजपर्यंत कधीच दाखवलेला नाही। आदित्य राजे, आम्ही वेळोवेळी तुमच्यावर विश्वास दाखवला, पण तो जाणून घेण्यात तुम्हीच कमी पडणार। असे आम्हाला असं वाटतं की आई म्हणून तुम्हाला खरंच जर नील भैयांबद्दल एवढी आत्मीयता वाटत असेल, तर त्यांच्या सुखाचा विचार करून तुम्ही त्यांच्या नात्याचा स्वीकार करावा। तुमचा विश्वास बसेल, पण आमचा नाही। तुम्हीच म्हणालात ना साईमा, की तुम्ही आम्हा दोघांवरती विश्वास दाखवत आला, मग आज फक्त एकदा, एकदाच नील भैया आणि रागिणी बहिणींच्या नात्यावर विश्वास दाखव। तुमचे उपकार आम्ही आजन्म कधी विसरणार नाही। अभिलाषा, इकडे आहे मी किचन मध्ये। अभिलाषा, तुझ्या विचित्र वागण्यामुळे मला नेहमीच मान खाली घालायला लागली। का काय झालं? तू इतक्या खालच्या थराला जाशील असं मला कधीच नव्हतं वाटलं। किती घाणडे विचार आहेत तुझे, आज अक्षरशः सगळ्याचा कडेलोट झाला अभिलाषा। पण झालं काय, माझ्या अशा कुठल्या वागण्याने तुमची मान खाली गेली? खोटं बोललेस तू महेश। मी काय खोटं बोलले? काय सांगितलंस तुम्हाला? तू देऊ आणि साक्षीला बोलताना ऐकलंस की देऊ आणि विक्रम मध्ये शी काय दात? मी खरं तेच सांगितलं। नाही, तू खोटं बोलतेस। माझा देऊवर पूर्ण विश्वास होता, पण केवळ तू सांगतेस ना म्हणून मी साक्षीला विचारलं। अभिलाषा, एक खोटं बोलून तुला काय मिळालं काय? देऊला सगळ्यांच्या नजरेतून उतरवून तू काय साध्य काय करणार होतीस? अभिलाषा, अगं देऊ आपल्या श्रावणीसारखी आहे ना, मग तिच्यावर अशी चिखलफेक करताना तुला काहीच नाही वाटलं? कसली आली चिखलफेक? मी तुम्हाला खरं तेच सांगितलं, पण तुमचा माझ्यावर विश्वास नाही, तिच्यावर जास्त विश्वास ना। मग ठेवा, तिच्यावर विश्वास ठेवा। नाहीतरी अशी कुठली मुलगी असेल जी सगळ्यांच्या समोर आपल्या पापाची कबुली देईल? अभिलाषा, ही साक्षी सुद्धा तिचीच बहीण ना, कुठे काय बोलावं याची समज त्या दोघींना चांगलीच आहे। पुढचा जोत तसा मागचा जोत। अभिलाषा, तू कितीही कांगावा करायचा प्रयत्न केलास ना तरी सत्य लपून राहणार नाहीये, आणि ते लपवायचा प्रयत्नही तू करू नकोस। तू देऊची आज माझ्यासमोर बदनामी केलीस, पण उद्या चार चौघात तसं करायचा विचारही मनात आणू नकोस। कारण तसं जर का तू केलंस तर तुलाही फार माघात पडेल, आणि हवं तर ही धमकी समज। वेळी स्वतःला आवर अभिलाषा।
खूप थकलेला वाटतोयस. रात्री नीट झोपला नाहीस का? नील भैया कसे? बरे दादा, लवकरात लवकर डॉक्टर म्हणाले डिस्चार्ज देऊ त्यांना. हो, बरं झालं. खर तर डॉक्टर आणि देवाचे आभारच मानायला हवे. मी आलेच हा देवाने. खर तर थँक्स तुला म्हटलं पाहिजे, आभार तुझे मानले पाहिजे. तुझ्यामुळे नील भैया आजचा दिवस बघू शकले. रिअली थँक्स. प्लीज विक्रम, असं सारखं सारखं थँक्स म्हणून आता मला लाजवू नकोस. खरं तर आमची आम्हालाच आज लाज वाटते. खरं सांग, तुझ्यामुळे रागिणी वहिनी नील भैयांना भेटल्या. आणि आज नील भैया फक्त वाचले नाही आहेत, तर ते आता रागिणी वहिनींच्या परत येण्यामुळे खऱ्या अर्थाने जगणार आहे. आमचं काय काय बोललास? नाही काय नाही. नील भैया कसं वाटतंय आता? खूपच छान. चला आता आपल्याला घरी जायची तयारी करायला पाहिजे. हो, विक्रमकडनं कळलं तुम्हाला आता डिस्चार्ज मिळणार आहे. विक्रम भाऊजी कुठे? बाहेरच बसलाय. काही टेन्शन आहे का? टेन्शन तर असणारच ना. म्हणजे नील भैया तुमच्या दोघांबद्दल तुमच्या घरी कळलं का? विक्रम भाऊजी स्पष्टपणे काही बोलत नसले तरी मी इथे परत आल्याचं साईमा आणि भैया साहेबांना आवडलेलं नाहीये. त्यांच्या आवडीनिवडीचा विचार तुम्ही का करताय बहिणी? त्यांच्याबद्दल वाटणारी भीती आता तुमच्या मनातनं काढून टाका. त्यांना काय वाटेल, ते काय विचार करतील, बास झाला. आता आता उरलेलं आयुष्य तुम्हाला काय वाटत, तुम्हाला कसं आयुष्य जगायचं याचा विचार करा. रागिणी विक्रम म्हणतो ते बरोबर आहे. आता आपण आपलाच विचार करायला हवा. विक्रमत्ता, तू जे काही बोललास ते आमच्याबद्दल बोलत होतास का स्वतःबद्दल बोलत होतास? तुमच्याच बाबतीत आम्ही सध्या तरी बोलू शकतो. तुमच्या परिस्थितीमध्ये आणि आमच्या खूप फरक आहे. स्वतःला हवा तो निर्णय तुम्ही घेऊ शकता, आम्ही नाही घेऊ शकत. का नाही घेऊ शकत? आम्ही आणि आम्हाला हवं असलेलं आयुष्य त्यात खूप अंतर आहे नील भैया. हे अंतर आमच्यामुळेच निर्माण झालं याची आम्हाला जाणीव, आणि ते मिटवण्यासाठी आम्हालाच प्रयत्न करायला लागणार आहेत हेही आम्हाला माहिती. विक्रमत्ता, तू जे काही बोललास
त्यावरून एक शेर आठवला, ऐकू. अर्ज किया है इरशाद, फासले ऐसे भी होंगे ये कभी सोचा ना था, फासले ऐसे भी होंगे ये कभी सोचा ना था, सामने बैठा था मेरे और वो मेरा ना था. खुद चढ़ा रखे थे मन पे अजनबियत के गिला, वरना क्या एक दूसरे को हमने पहचाना ना था. क्या बात है, शान शेर होता ना भौजी. काय का देवयानी? हाँ हो. मला निघाला. का ग एवढ्या तालीसणी लगेच निघायचंय? हो जरा बाहेर थोडे काम आहेत. हां येते मी. नील भैया काळजी घ्या. वहिनी ऍक्च्युली आम्हाला सुद्धा एक काम आहे, आम्हाला जावं लागणार आहे. येतो आम्ही. आम्हाला प्लीज खरं सांगा, नील भाऊजी आणि रागिणीच्या बाबतीत रणवीर राजे जे वागले त्यातलं तुम्हाला काही माहित नव्हतं? रणवीर राजेंनी काहीही केलेलं नाही. काहीही केलेलं नाही तर मग विक्रमादित्य त्यांच्यावर आरोप का करत होते? प्रियदर्शनी, रणवीर राजे वागतात ते खरं की खोट हे ठरवण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिलाय? ही रागिणी खोटच बोलते. सत्य कधीही लपवता येत नाही, कितीही प्रयत्न केला तरी ते लपवता येत नाही. साईमा, तुमच्या एका मुलाच्या चुकीवरती पांघरून घालताना तुमच्या दुसऱ्या मुलाला त्रास होतोय हे तुमच्या का लक्षात येत नाहीये? आम्ही आई आहोत, आम्ही दोन मुलांमध्ये कधीही दुजाभाव करत नाही. पण हे तुम्हाला सांगण्यात काय अर्थ आहे? कुठे निघालोय हे माहिती आहे आपल्याला? आम्हाला आमच्या प्रश्नाचं योग्य रीतीने उत्तर हवंय. खोटं नाही बोलणार आम्ही. आम्ही नील भाऊजींना भेटायला हॉस्पिटलमध्ये जातोय. आम्हाला याची कल्पना होती.
मग पुन्हा हा प्रश्न का विचारलात आम्हाला? तुमचं उत्तर जाणून घेण्यासाठी आम्ही प्रश्न विचारलेला नाही. आमचा निर्णय तुम्हाला कळावा म्हणून प्रश्न विचारलाय. आणि आमचा निर्णय तुम्ही हॉस्पिटल मध्ये जाणार नाही. का का जायचं नाही आम्ही? आपला कोणी अपेष्ट आजारी असला तरी आपण बघायला जातो. मग हे तर तुमचे सख्खे भाऊ आहेत, मग आम्ही त्यांना बघायला हॉस्पिटलमध्ये का जायचं? या विषयावर चर्चा करण्यात आम्हाला अजिबात रस नाही. आमचा निर्णय आम्ही कळवलाय. पण का तुम्ही असा निर्णय का घेतला ते तरी कळू देत आम्हाला. जोपर्यंत ती रागिणी नीलराजांजवळ आहे तोपर्यंत नीलराजे आपले कोणी लागत नाहीत. आणि म्हणूनच घरातलं कुणीही त्यांना भेटायला जाणार नाही. आणि जर कोणी गेलंच तर त्याचे परिणाम वाईट होतील. काही काम होतं का? बोलायचं होत. बोल ना. बोलायचं खरं तर खूप आहे पण कसं बोलू तेच कळत नाही. माझ्याशी बोलताना असं का होतं? ते काही बोलायचं ते बोलून मोकळा हो ना. त्या दिवशी रात्रीही फोन केला होतास आणि काही न बोलताच फोन ठेवून दिला. नाही, हे सांगायचं होतं की नील भैया तुझ्यामुळे आम्हाला परत मिळाले. तू नसेस तर नील भैया आणि रागिणी वहिनी एकमेकांना परत कधीच भेटू शकले नसते. मी काहीच केलं नाही, फक्त एक निमित्त होतं. तुला असं वाटत असेल पण ना, तू नसतेस तर खरंच नील भैया आणि रागिणी वहिनींसारखे एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारे एकमेकांना कधीच भेटले नसते. प्रेम सगळेजण करतात पण ते प्रत्येकाला आयुष्यात मिळतं असं नाही. तुझ्याकडे का असं पाहतेस आमच्या लक्षात आहे. प्रेमावर आम्ही बोलतो म्हणून तुला आश्चर्य वाटत असेल पण नील भैया आणि रागिणी वहिनींकडे बघितलं की जाणवतं प्रेमात किती ताकद आहे. अजूनही तुला जे बोलायचं आहे ते बोलत नाही. बोल ना. परत कधी असेल? आता नील भैयांची काळजी घेण्यासाठी तू आहेस ना, माझी काय गरज आहे? तरी वेळ मिळेल तशी येत जाईल. म्हणजे तू इथे फक्त नील भैया आणि रागिणी वहिनींना भेटायला येणार आहेस? हो, दुसरं कोण आहे ज्याच्यासाठी इथे मी यायला हवं? खरंय, नील भैया आणि रागिणी महिने सोडून तुझं जवळचं असं दुसरं इथे कोणीच नाही ज्यांना तुला इथे भेटायला यावं असं वाटत. निघू मी. हो, उशीर होत असेल ना तुला. बाय बाय. आणखीन काही बोलायचं आहे का? चाललेस तू? म्हणजे घरी चाललेस का तू? म्हणजे जाणार असेल तर आम्ही सोडू तुला गाडीत, काही प्रॉब्लेम नाही. नाही, नको, मी जाईन. थँक्स.
आणि हो नील भयांची नीट काळजी घे.